नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात शेअर मार्केट इन्फो चॅनलला। पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला नक्की क्लिक करा। तर मित्रांनो, आज आपण असं असा व्हिडिओवरती बघायचं आहे की आपण टेक्निकल अनालिसिस पार्ट वन ह्याचं आपण पहिल्यांदा बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण कॅन्डलस्टिक म्हणजे काय हे आपण सगळं एक्सप्लेन केलं। जर का कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर हा वाला व्हिडिओ बघून घ्या, जे बिगिनर आहेत किंवा शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज पाहिजे आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्या, ह्याच्यामध्ये भरपूर मी गोष्टी सांगितल्या आहेत। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे की इंडिकेटर। आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये पुढचा पार्ट आहे की इंडिकेटर म्हणजे शेअर मार्केटमध्ये भरपूर इंडिकेटर आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिसमध्ये त्यातला एक इंडिकेटर आपण बघायचा आहे। ह्याच्या आधी पण एक आपण इंडिकेटर यूज केला बघितला आहे, त्यामध्ये RSI स्ट्रॅटेजी, तर हा वाला पण व्हिडिओ आहे। हा जर का कोणी इंडिकेटर बघितला नसेल तर हा पण बघून घ्या, हा पण तुमचा खूप फायदेशीर आहे। चला तर बघून घ्या कुठला तर इंडिकेटर आहे। तर मित्रांनो, इंडिकेटरचं नाव आहे म्हणजे ते MACD मूव्हिंग ॲव्हरेज कन्वर्जन डायव्हर्जन इंडिकेटर। तर हा इंडिकेटर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या चार्टमध्ये किंवा कसं आणायचा किंवा सगळं पण बघायचं व्यवस्थित। चला तर बघूया। तर मी एक चार्ट ओपन केला आहे, कोटक बँकचा चार्ट आहे। ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ह्याला छोट्याशा फ्रेममध्ये घेतो। आता इथं RSI आणि व्हॉल्यूम इंडिकेटर ऑलरेडी आहेत, ह्याच्यावरती आपण पण नंतर चर्चा करूया। व्हॉल्यूममध्ये पहिल्यांदा ह्याच्यामध्ये यायचं स्टडीमध्ये। स्टडीमध्ये आल्यानंतर ना इथं टाईप करायचं तुम्ही MACD, त्यातलं हे वाला जे फर्स्ट आहे ह्याच्यावरती जस्ट क्लिक करायची। क्लिक केल्या केल्या खालती हा इथं एक इंडिकेटर आलेला आहे, ह्याला मी मोठं करून घेतो। ओके, तर ह्याच्याबद्दल थोडंसं आपण पहिल्यांदा डिस्कस करूया। तर इथे मित्रांनो मी एक ड्रॉ केलं आहे, ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये एक हिस्टोग्राम असतो, ते आपण पुढं बघूया। आणि ह्याच्यामध्ये दोन लाईन असतात, एक अशी एक लाईन असते आणि एक दोन लाईन असतात, त्यालाच बोलायचं मूव्हिंग ॲव्हरेजचे लाईन असतात ते मूव्हिंग ॲव्हरेज। त्याच्यामध्ये एक रेड कलरमध्ये असते आणि एक असते ते व्हाईट कलर किंवा ग्रीन कलर, कुठल्या पण कलरमध्ये असतात। आता व्हाईट कलर मी त्या व्हाईट कलरची जी लाईन आहे ते मी ग्रीनमध्ये ड्रॉ केले आणि रेडला रेडच ठेवलं ॲज इट इज। तर बाय कधी करायचं आणि सेल कधी करायचं, आता हे दोन्ही काम तो इंडिकेटर सांगतो। आणि हा इंडिकेटर भरपूर जे सक्सेसफुल लोक आहेत, प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत, तर भरपूर ट्रेडर हा इंडिकेटर यूज करतात, त्याच्यामुळे आपण बघणं गरजेचं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो कसं आहे, ज्या टाईमला ग्रीन कलरचा जो इंडिकेटरची लाईन असते, ग्रीन कलरची लाईन असते आणि रेड कलरची लाईन, ह्या दोन लाईन एकमेकात क्रॉस ओवर होतात, त्याला बोलायचं MACD। तर त्याच्यामध्ये कसं असतं की जर का ग्रीन कलरची लाईन रेड कलरच्या लाईनला खालून वरती, नीट लक्ष द्या, खालून वरती ज्यावेळी क्रॉस ओवर करते ह्या पॉईंटला, तर तिथं त्याचं बाईंग असतं, इथं असतं बाईंग, बाय झोन इथं असतो खालून वरती। आणि सेलिंग कधी असतं, तर ज्यावेळी ग्रीन कलरची लाईन रेड कलरच्या लाईनला वरून खालती ज्यावेळी खाली जाते पास होते, इथं असतो सेल। परत सांगतो, ज्या टाईमला ग्रीन कलरची लाईन आणि रेड कलरची लाईन खालून वरती ज्यावेळी मीट होतात तिथं असतो बाय झोन। आणि बरोबर अपोजिट ज्या टाईमला ग्रीन कलरची लाईन रेड कलरच्या लाईनला वरून खालती मीट होते तिथं असतो सेल झोन। आणि हिस्टोग्राममध्ये पण सेम, ज्या टाईमला हिस्टोग्राम असतो तो खालून वर जातो, हे असतं खालून ज्यावेळी वर जातो तिथं असतो बाय झोन आणि वरून खाली येतो त्यावेळी असतं सेल झोन। हे आपण चार्टमध्ये बघूया कसं आपण डिटेलमध्ये। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण बघूया, हे जे खालती आहे जे तुम्हाला तिथं आपण इथं जे आपण मेन्शन केलं ते दोन जे लाईन होते ना, तर सेम लाईन आहेत, फक्त ह्याच्यामध्ये हे व्हाईट आहे, त्याचा कलर आहे तो तिथं ग्रीन काढला होता। आता मित्रांनो ह्याच्यामध्ये बाय झोन कधी, आता इथं जर का तुम्ही बघितला तर ही व्हाईट कलरची लाईन रेड कलरच्या लाईनला खालून वरती मीट करते, बरोबर। आणि जर का हिस्टोग्राममध्ये पण बघितला तर हिस्टोग्राम पण निगेटिव्हवरनं पॉझिटिव्हवरती गेला, तर इथं बरोबर ह्याचा झाला होता बाईंग झोन। आता हा बाईंग झोन कुठं होतो, तर हा बाईंग झोन इथं आला बरोबर, ॲप्रॉक्स मी ड्रॉ करतो ह्या झोनला, इथं होतं ते बाईंग, बरोबर। आणि त्यानंतर ना सेल कधी होतं, तर हिथं यानं काय सांगितलं, ज्यावेळी व्हाईट कलरची लाईन रेड कलरच्या लाईनला वरून खालती ज्यावेळी मीट होते तिथं असतं सेलिंग झोन, म्हणजे ॲप्रॉक्सली हिथं। आता सेम जर का आपण बघितलं, अजून जर का आपण ह्याचा चार्ट जर का मागं नेला आणि इथं जर का चेक केलं,
तर इथं तुम्हाला बघायला भेटतं आहे की व्हाईट कलरची लाईन आणि रेड कलरची लाईन खालून वरती जे मीट होते, हिथे यानं बाईंग सांगितलं होतं. आणि जर का हिथं आपण बघितलं लॉंगर टाईमला, तर हिथे बरोबर इथं तुम्हाला हिथे यानं सेलिंग सांगितलं होतं. तर मित्रांनो, मस्तपैकी हा एक इंडिकेटर आहे, हा भरपूर लोक यूज करतात, एकदम सिंपल इंडिकेटर आहे. जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील किंवा शंका असेल तर हा व्हिडिओ परत बघा, एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये फक्त कसं करा की आता हिथं हेनं काय केलं, ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं आणि सेम आता कुठत्या पण चार्टमध्ये हे तुम्हाला बघायला भेटतं. आता हिथं मला जे सांगायचं होतं, हिथं जर का तुम्ही बघितला तर हिथं वरती हिथं व्हाईट कलरची लाईन रेड कलरची लाईन खालून वरती मीट होते. आता ह्याच्यामध्ये फक्त एक प्रिकॉशन घ्यायचं असतं की हे प्लस ह्याच्या वरती हिथं जर का तुम्हाला बाईंग दाखवत असेल MACD, तर शक्यतो तिथं अवॉइड करा तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये बाईंग फक्त खालच्या झोनला, म्हणजे हा जो निगेटिववाला पॉईंट आहे इकडच्या साईडचा खालचा, तर हिथं तुम्ही बाईंग करू शकता जर का कधी जेव्हा तो इंडिकेटर दाखवतो त्यावेळी. आणि जर का वरच्या झोन म्हणजे पॉझिटिव्ह झोनमध्ये जर का MACD क्रॉसओवर करत असेल, व्हाईट वरनं खालती जर का क्रॉसओवर होत असेल, तर तिथं सेलिंग असतं. हे याच्यामध्ये फक्त हे करा, जर का वरती जर का MACD परत बाईंग सांगत असेल तर शक्यतो अवॉइड करा ते, कारण की ते इथं तुम्ही जर का इथं चेक केलं तर हिथं जर का ह्यानं बाईंग सांगितलं आणि लगेच इथे पण सेल सांगितलं, त्याच्यामुळे इथं हिथं एवढं परफेक्ट ते वर्क नाही करत. जर का वरती जर का त्यांनी सांगितलं असेल तर, खाली जर का सांगितलं असेल MACD की कन्वर्जन जर का दिलं असेल, तर तुम्ही तिथं बाईक करू शकता, क्रॉसवर केला असेल बाईक करू शकता. आणि सेम जर का खालती परत त्यांना जर का सेल बोलला असेल खालच्या ह्याच्यामध्ये ह्या हिस्टोग्रामच्या खालती, तरी पण तुम्ही तिथं अवॉइड करू शकता. त्याच्यामुळे मित्रांनो, हा कुठत्या पण टाईम फ्रेमवरती वर्क होतो, डेली वीकली मंथली कोणत्या पण टाईम फ्रेमला हा वर्क करतो, एकदम सिंपल इंडिकेटर आहे. आणि हा इंडिकेटर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या वॉचलिस्टवरती, ब्रोकरच्या चार्टवरती तुम्ही आणू शकता. आता हा झोरताचा ब्रोकर आहे, ह्याच्यामध्ये स्टडीमध्ये जाऊन तुम्ही आणू शकता सिंपली, किंवा तुम्ही टेक्निकलमध्ये इन्व्हेस्टिंग जे साईट आहे त्याच्यावरती पण तुम्ही आणू शकता. तर मित्रांनो, समजा आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया, हिथं पण बघू शकता तुम्ही. हा कुठं पण सगळ्या शेअरमध्ये हा वर्क करतो, एकदम प्रॉपर आहे इंडिकेटर. तर बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित हिथं हेनं बाई सांगितलं होतं आणि ह्या पॉईंटला हेनं तर सेलिंग सांगितलं होतं. मित्रांनो, आपल्याला काय पण जास्त डोकं खाजत बसायला लागत नाही, इंडिकेटर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. आणि फक्त मध्ये आधी कुठं बाई करू नका, शक्यतो ज्या टाईमला त्यानं बाईंग इथं सिग्नल दिलेला असतं, ह्याच्या खालती ह्या लाईनच्या खालती जर का बाय क्रॉसओवर झाला असेल व्हाईटनं रेडला, आणि तर तुम्ही तिथं बाय करू शकता. आणि वरनं जर का सांगितलं असेल तर वरनं तुम्ही तिथं सेल करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओ येणाऱ्या पुढं पण आपण भरपूर असं स्ट्रॅटेजी किंवा शेअर मार्केटचे बाकीचे पण जे फंडामेंटल आहेत किंवा टेक्निकलमध्ये अजून भरपूर बरेचसे कन्सेप्ट आहेत जे की आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये सांगत आहे फ्रीमध्ये. आता हे जर का तुम्हाला बाहेर जर का भेटलं तर पेड वर्क पेडमध्ये भेटू शकतं, पण मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगायला बघत आहे सगळ्या गोष्टी. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.